दसवी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्रीनगर नारायण विद्यालय नारायणगड आहे. मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ती तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्या. हरिण व कोल्हा. एका कोल्ह्याला फिरण्याचा फार नाद होता. तो ह्या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राहील. तो एकदा एका गावात पोहोचला. त्याने एका तलावात काही हरणे पाणी पिताना दिसली. त्याने ते आकाशात पाणी पिता पिता आकाशाकडे पाहत होते. कोल्ह्याने असे करण्याचे कारण विचारले. हरण म्हणाले, आम्ही देवाचे आभार मानतो. देवाच्या दयेने हे पाणी आपल्याला प्यायला मिळत आहे. असे म्हणल्यावर कोल्ह्याला हसू आले. हरिण म्हणाले, अरे कोल्होबा, ज्याची त्याची श्रद्धा असते अशी दुसऱ्याची ठेंगण उघडविणे वाईट आहे. आपले वागणे ही वाईट आहे. तात्पर्य दुसऱ्याची ठेंगण उघडविणे हे अभ्यास करायचे लक्षण आहे.